आपण असंसर्गजन्य रोग बघत आहोत. पुढचा रोग आहे हृदयविकार. आपल्या शरीरामध्ये शरीराच्या शेवटच्या भागापर्यंत रक्त पोहोचवण्याचं काम हे रक्ताभिसरण संस्था करत असते व त्याचा प्रमुख अवयव म्हणून हृदय कार्य करत असतो. त्याच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण झाला की अडथळा निर्माण झाला असता आपल्याला हृदयविकाराचा झटका येतो आणि आपण मरण पावतो. तर या त्याच्यामध्ये काही लक्षण आहे, त्या लक्षणांकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. पहिले म्हणजे धाप लागणे, छातीमध्ये वेदना होणे हे त्याचे लक्षण आहे. जास्त प्रमाणात घाम येणे हृदयविकाराची कारणे. धूम्रपान करणे, त्यानंतर मद्यपान करणे, त्यानंतर जास्त प्रमाणात तेलकट तुपकट खाणे इत्यादीमुळे हृदयविकार होतो. त्याकरता आपण बरेच पथ्य पाळायला पाहिजे. आता औषधांचा गैरवापर. काही काही लोकांना इतकी सवय होऊन जाते प्रत्येक टोक्यावर थोडं किरकोळ जरी असलं तरी औषध घेतात. मित्रांनो, औषध हे जरी आपलं आरोग्य वर्धक असलं तरी बऱ्याच औषधांपासून आपल्याला त्याचे साईड इफेक्ट असतात. आपल्या शरीराला त्याचा त्रास होतो. कधी कधी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सुद्धा आपण औषध घेतो, तसं करू नये. त्यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे जेनेरिक औषधे. जेनेरिक औषधे मोठमोठ्या भारी कंपन्यांच्या तुलनेत दुसरी छोटी कंपनी भारी कंपनीच्या औषधाचेच कंटेन असलेले तेच भाग असलेल्या औषधाची निर्मिती करते, त्याला जेनेरिक औषधे म्हणतात. दोघा औषधांचा मानवी शरीरावर सारखा परिणाम होतो. तर जेनेरिक औषधे हे खूप 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 स्वस्त प्रमाणात असतात, म्हणून सध्या आपण जेनेरिक औषधांकडे वळलेलो आहोत व जेनेरिक औषधांचाच वापर करावा असा मी सुद्धा सल्ला देईन. ब्रँडेड औषधांपेक्षा हे स्वस्त असतात. जीवनशैली आणि आजार. हे बघा, बऱ्याच वेळेला आपण संध्याकाळी बघतो एका छोट्याची जी खाऊ गल्ली असते, त्यानंतर चौपाटी संबंधलं जातं, अशा ठिकाणी खूप गर्दी असते. पूर्ण कुटुंबाचं कुटुंब येतं, कोणी पावभाजी खातं, कोणी पाणीपुरी खातं, कोणी पिझ्झा खातं. ही सगळी लाईफ स्टाईल जीवनशैली आपली बदललेली आहे. आपण पूर्वी लोक सकाळ आणि संध्याकाळ जेवण म्हणजे घरीच करायचे, आता नवीन फॅड आलेलं आहे हॉटेलिंग करणे, बाहेर रोडगाड्यांवर खाणे. यामुळे काय झालं, माणसाची जीवनशैली बदलून गेली. त्याचं माणूस आता जे ऐकत मिळतं बाहेर खायला तिकडे खूप झुकलेलं आहे आणि त्यामुळे माणसाच्या जीवनशैलीत खूप बदल झाला व आपलं शरीर हे रोगांचं हळूहळू हळूहळू माहेर घर बनत गेलं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपला लसीकरण. सध्या आपण वृत्तपत्रांमध्ये वाचतो अमुक अमुक ठिकाणी लसीकरणासाठी गर्दी. कोरोनाची पहिली लस आली, दुसरी लस आली, कोविशिल्ड कोवॅक्सिन. तर आपल्याला एखादी संभाव्य आजार संभाव्य रोग होऊ नये त्यासाठी घेतलेली दक्षता म्हणजे लसीकरण करून घेणे. लसीकरण म्हणजे काय, त्या संबंधित रोगाचे अर्ध वेगळे विषाणू आपल्या शरीरात आपण घेतो, एका विशिष्ट तापमानात मेंटेन केलेलं असतं. त्यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढते, आपले पांढऱ्या पेशी सावध होतात व त्या भविष्यात होणाऱ्या रोगापासून आपलं संरक्षण होत असतं.